अहो गेले कित्येक वर्षापासून येतो आम्ही या रावळात. अहो इटोरायावर आमची माया आहे, जीव आहे आमचा इटोराया. आपल्या मायेच्या माणसापासून आवची ताटातूट झाली तर काय गत होते हे तुम्हाला ठाव आहे. चला तू पुण्यांदा इथं कशा पाय आलायस? या समद्यांचा कैवर घ्यायला? दशरथ काका, या ग्रामस्थांची या रावळाशी आणि रावळातल्या या प्राणसखेशी नाळ जोडली गेलीय. क्षणिक क्रोधाबाई यांची ताटातूट होऊ देऊ नका. पण तुमचा एवढा क्रोध कशा पाय आहे त्याच्यावर? जन्माला येणारा प्रत्येक जीव पदरी मृत्यूच दान घेऊनच येतो. मग तुमच्या मेंढरांच्या मृत्यूपायी त्याला दोष देणं हा अनाचार नव का? थेरडे, या ज्ञानेश्वराच्या बोलण्यात येऊन काय विज्ञान शिकवू नकस? चालले आणि तुम्ही तुमसनी कुणाला भी मी या इटुरायाचं दर्शन घेऊन देणार नाही म्हणजे नाही. आणि जर घ्यायचं असेल तर तुमची अट पूर्ण करण्यास मी सिद्ध आहे. काय म्हणजे तुम्ही आमच्यासाठी कुऱ्हाडीचे घाव सोसणार? भट्टीची धग सोसल्याशिवाय सोन्याला झळाळी येत नाही आणि तपश्चर्या केल्याशिवाय देवाचीही भेट होत नाही. हो ना दशरथ काका? जशी तुझी इच्छा. अहो मी इतकं वाईट वागलो तुमच्याशी तरी बी तुम्ही का करताय माझ्यासाठी एवढं? क्रोधाला क्रोधाने उत्तर दिलं तर अनर्थ घडेल. क्रोधाचं निवारण हे क्रोधाने नाही तर मायेने होतं. अहो माया करण्याच्या पात्रतेचा माणूस असेल तरच त्या मायेला अर्थ आहे ना बघा. मी आता वार केले तुमच्यावर, तुम्हाला आणि ग्रामातल्या समद्यांना या इठुरायापासून लांब ठेवलं
याचीच शिक्षा केली आहे त्यांनी मला. माणसाचं शासनाने नाही तर क्षमेने परिवर्तन होत, ही त्याचीच तर शिकवण आहे. नाही, मी स्वतःच्या इठू भक्तीचा अहंकार ठेवला, त्याला घराबाहेर काढलं, कृतघ्न ठरवलं. आता आयुष्यभर असंच तडफडत राहणार म्या. फार मातेर झालं आयुष्याच. अहो, त्याची क्षमा मागायला हात जोडायचं बी बळ नाही राहिलं हातामध्ये. विठुराया, तुझी लेकरं चालताना पडतात, धडपडतात, वाट चुकतात, परंतु त्यांना योग्य मार्गावर आणण्याची किमया तूच साधू शकतोस. दशरथ काकांना भक्तीचा खरा अर्थ उमगलाय. त्यांना स्वतःच्या पायाने तुझ्यापर्यंत येण्याचं बळ दे, स्वतःच्या हातांनी तुला वंदन करण्याचं बळ दे विठुराया. मला क्षमा कर, मी तुम्हाला ढकललं, लय मोठी चूक झाली बघा. झालं गेलं सुरून जा असं मी नाही म्हणणार, पर त्रास करून घेण्यापेक्षा ह्याच्यातनं धडा घे. जन्म आणि मृत्यू हे निसर्गानंच निर्माण केलेलं चक्र आहे. जन्माचं सुख जितकं निर्मळ आहे, तितकंच मरणाचं दुःख देखील. आणि जो दोन्हींचा उदार मनानं स्वीकार करतो आणि जो दुःखात बी सुख निर्माण करतो, तो खरा भक्त. विठुराया, चुकलो म्या. तुझ्याकडे सुखाचं दान देणारा कल्पवृक्ष म्हणून पाहत आलो, पण दुःखात सावली देणारा महावृक्ष आहेस तू. चुकलो म्या, क्षमा कर विठुराया, मला क्षमा कर.
काय झालं दादा? नित्य नियमाचं साधं सोपं कार्य आहे, पण तरीही आपण स्वतःहून शोध घेतल्यानंतर काहीतरी गवसल्याचा तुझा हा जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे. अत्यंतिक प्रयत्नानंतर एखाद्याला भगवंत गवसावा, अगदी तसा निर्मळ, निखळ आणि नितळ. दादा, यांच्या सहाय्याने आपण अन्न निर्माण करतो, ऊब निर्माण करतो, मग यांच्यामध्येही परमेश्वराचा वास आहेच ना? तो तर चराचरात आहे, कणाकणात आहे. पण दादा, तरी देखील रावळातील देव कोणाचा यावरून रोज नव्याने संघर्ष होतो. किंवा किंवा वाटत ही रावळच कशाला हवी? परमेश्वर जर सर्वत्र आहे, चराचरात आहे, कणाकणात आहे, तर मग या रावळांची निकडच काय? आहे बाळ, निकड आहे. कशी? मूर्ती ही आपल्या आईच्या मांसार लुगड्यासारखी असते. आपली आई भौतिक रूपात आपल्या सवे नाही, ती कुठे आहे हेही आपल्याला ठाऊक नाही. परंतु त्या लुगड्याकडे बघितलं की आपल्या आईच्या अस्तित्वाची जाणीव होते. मूर्तीचंही तसंच आहे बाळा. भगवंत सर्वत्र असला तरी प्रतिकात्मक रूपात त्याला पूजता यावं म्हणून हवं राऊळ. त्याच्या कुशीत जाऊन रडल्याचं समाधान मिळावं म्हणून हवं राऊळ. एकटेपणाच्या आणि निराशेच्या क्षणी तो आपल्याकडे पाहतोय ह्याची जाणीव असावी म्हणून हवं राऊळ. काय सांगू द्या आजोबा, काय झालं, काय हवंय? काही नको रे बाळा, काही नको. हा लांब लचक आणि गुदमारून टाकणारा जन्म सुद्धा आता नको रे बाबा. आजोबा, आम्ही काही सहाय्य करू का? तुम्ही काय सहाय्य करणार? अरे जिथे पोटच्या पोरानं हात वर केले, घराबाहेर काढलं, तिथे परक्यांकडनं काय अपेक्षा ठेवावी? कारण काही नाती रक्ताच्या नात्याच्याही पलीकडची असतात. मायेची नाती, माणूस धर्माची नाती, या नात्यांनी लई घाव दिलं बघ. अरे ज्याला लहानपणापासून जेऊ खाऊ घातलं, चालायला शिकवलं, त्यानंच असं उघड्यावर सोडून दिलं रे, समजलं संपलं. राहायला घर उरलं नाही, आधाराला माणूस नाही, आता उरलाय तो केवळ यो एकाकी जन्म. आणि हा जन्म जोवर शिल्लक आहे तोवर पराभव होणे नाही. जन्म हा एका वृक्षासारखा असतो, त्याची कितीही फुलं कोमेजली तरी पुन्हा पुन्हा त्यावर नवी फुलं उमलत राहतात. चला, तुमच्या रक्ताच्या नात्याचं लेकरू तुमच्या सवे नसेल, परंतु मायेच्या नात्याची लेकरं तुमच्या सवे आहेत. खरंच? अगदी खरं. चला. आणि स्वतःच्या बुद्धीने कोणतेही कार्य करू नका. गावला, गावला, स्वामी, स्वामी आओ, देव गावला, देव गावला. निघ. आओ स्वामी, देव गावला. अल्पमती, देव पावला म्हणतात, गावला नाही. अहो नाही स्वामी, गावलाच. अहो नदीवर एक माणूस स्नान करायला गेला होता, तेव्हा त्याला विठू रायची एक मूर्ती गावली असं समज म्हणतात. नाव काय? चंडोल. हा हा, त्याच ठाव नाही. कुठून आला? ठाव नाही. कुठे आहे? ठाव नाही. ये बाळा, इथे ये. काय झालं स्वामी? चंडोल,
तुझे गुण संकीर्तन करण्यासाठी कुठून सुरुवात करू? हा खरच यक्ष प्रश्न आहे आमच्यासाठी. तुर्तास या भिंतीचं सुशोभीकरण करावे असं आमचं मानस आहे. अगदी माझ्या मनातलं बोलत बघा, लय मोकळी ढाकळी येते. या भिंतीवर तुझे शिर कापून लावले तर फारच सुंदर दिसत नाही? एकदम झक. राई स्वामी नको, मी काय केलं आता? तू काहीही करत नाही, तू अल्पमती आहेस हा दैव दुर्विलास आहे. आहो पण स्वामी, म्या या इथे बेंबीच्या देठापासून ओरडत कोण आलं? म्या अर्धवट माहिती घेऊन कोण आलं? म्या मग संपूर्ण माहिती देणार कोण? म्या एक फार फार उपकार झाला रे बाळांनो तुमचे. या म्हाताऱ्या जीवाला उन्हाच्या झळास सोशेना झाल्या होत्या, बरं वाटलं. खरच तुम्ही फार सुंदर पद्धतीने मोठ केलं या लेकरांना. आओ, म्या कोण त्यांना मोठं करणार? त्यांच्या आई वडिलांच्या आशीर्वादानं ते आपोआप मोठी झाली आहेत बघा. म्या केवळ त्यांची सावली झाले एवढंच. काळ्या कुट्ट तमात या सावलीने जर साथ सोडली तर काय होत ते मला विचारा. कुणी नाही हो, कुणी नाही राहिलं मला. तुम्ही मला आऊ जाऊ नका करू, तुमच्या लेकीच्याच वयाची आहे म्या, कावेरीच म्हणा. आता उमगलं. तुमच्या ठाई असलेल्या या वात्सल्याच्या झऱ्याचं उगमस्थान काय आहे आणि कुठे आहे ते? लेकरा काय झालं? तू का रडतीय? तुझं नाव काय? मावशी, ही मुलगी आम्हाला वेशीपाशी सापडले आणि हिचे आई बाबा मला सोडून गेले. दादा, काल रात्री जे वादळ आलं त्यावेळी आलेल्या प्रलयात हिचे आई बाबा समदे म्हणतात, आता ते कवाच माघारी येणार नाहीत.